शिवसेनेला सर्वात मोठं खिंडार पडलेलं आहे आणि बंडखोरांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. महाविकास आघाडी सरकार स्थापनेमध्ये संजय राऊतांनी बजावलेल्या भूमिकेमुळे भाजप त्यांच्यावर खार खाऊन आहे. पण भाजप आणि इतरांबाबत राऊतांची आक्रमक भूमिका हीच शिवसेनेला घातक ठरत असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून केला जात होता. संजय राऊत हे शिवसेनेला संपवायलाच निघालेत, त्यांनी तसा विडाच उचललाय असा दावा नारायण राणेंपासून ते चंद्रकांत पाटलांपर्यंत सर्वांनीच केला. अशातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतलेही काही नेते राऊतांच्या फटका शैलीच्या आणि एकूणच राऊतांच्या विरोधात आहेत. अशातच बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या पत्रातून राऊतांविरोधातला हाच रोष दिसून आलाय. राऊतांमुळे शिवसेनेचं आतापर्यंत सर्वात मोठं नुकसान झाल्याचा आरोप या पत्रात करण्यात आलाय. त्यामुळे शिवसेना फुटण्याला राऊतच जबाबदार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी राणेंनी संजय राऊतांची कुंडलीच माध्यमांसमोर मांडली होती, पाहूयात. शिवसेनेबद्दल बोलतो की शिवसेना बाळासाहेब मला आशीर्वाद आहे त्याचे त्याचे. हा माणूस शिवसेनेत आला कधी हो? आला कधी? 10 मे 1992 ला आला सामन्यामध्ये संपादक म्हणून आला. संपादक त्या अगोदर लोकप्रभात होता. 1 वर्ष मध्ये मार्मिक मध्ये होता. मार्मिक मधून हकालपट्टी झाली आणि लोकप्रभाला गेला. आणि लोकप्रभात असताना त्यांनी जे काय पराक्रम केले पराक्रम म्हणजे कोणते, तर त्यांनी त्यावेळेला लोकप्रभात असताना त्यांनी माननीय बाळासाहेबांविरुद्ध अनेक लेख लिहिले. त्यांची मुलाखतीत पण त्यांच्या विरोधात दिले. माझ्या आता 2 जून 1992 ला ते रुजू झाले. माझ्या अंक आहे 10 मे 1992 चा. त्यात त्यांनी बाळासाहेबांबद्दल जे काही लिहिलंय मुलाखतीत काही उल्लेख मी नाही करू शकतो. कौटुंबिक काही प्रश्न विचारला आणि ते स्वतः त्यांनी लोकप्रवाहामध्ये छापला. माझे अंक आहेत, सगळे अंक आहेत लोकप्रवाहाचे. आणि साहेबांनी हा पत्रकार कसा आहे याबद्दल पत्रकारा समोर मी बोलू इच्छित नाही कसा पत्रकार आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील राऊतांबाबत काय म्हणाले होते तेही पाहूयात. संजय राऊतांची आता पत्रकार परिषद झाली. आता तरी बाबा बोलणं बंद कर ना बाबा. शिवसेनेची वाट लावली तू. एक सामान्य मराठी माणूस म्हणून जळलं मन आणि तरी सुद्धा उद्धवजी त्यांना आवरत नाहीयेत हे मला आश्चर्य वाटतं.